Friends, we are learning simple present tense, and in previous video, we have learned the definition of simple present tense, how to practice simple present tense by first. आणि आपण काही युक्त्या अभ्यासल्या होत्या. इन दिस व्हिडिओ व्हॉट विल वी लर्न, आपल्याला काय शिकायचं आहे. आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स शिकता शिकता क्रियापदांचे किती प्रकार पडतात, क्रियापद कोणते कोणते असतात हे देखील शिकायचं आहे. इंग्रजी बोलताना ग्रामर आवश्यक आहे किंवा नाही जर तुम्ही मला असा प्रश्न विचारला तर मी थोडक्यात सांगू शकतो. जर तुमच्याकडे वातावरण असेल तर तुम्हाला व्याकरण शिकण्याची गरज नाही, आणि जर तुमच्याकडे वातावरण नसेल तर तुम्हाला इंग्रजी बोलताना व्याकरणाचा काही भाग हा शिकलाच पाहिजे. आपल्याला व्याकरणाच्या डीप मध्ये नाही जायचं आहे, आपल्याला वरचेवर शिकायचं आहे की जेणेकरून आपल्याला बोलताना फायदा होईल. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. जर तुम्ही समजा आमचा हा व्हिडिओ आमच्या ऍप व्हर्जन मध्ये जर बघत असाल तर डे वाईज सिक्वेन्स वाईज आमच्या 4 पुस्तकासह प्रॅक्टिस सह पुढे जायचं आहे, आणि स्टेप बाय स्टेपच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. जर समजा तुम्ही आमचा हा व्हिडिओ आमच्या युट्यूब चॅनलवर जर बघत असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, आणि 60 to 90 days स्पोकन इंग्लिशच्या कोर्स साठी अलॉंग विथ 4 बुक्स आमचं व्हीटी शिंदेज क्लासेस हे ऍप तुम्ही इन्स्टॉल करू शकता. तर चला मित्रांनो सुरू करूया. सिंपल प्रेझेंट टेन्सची टाइप फर्स्टची प्रॅक्टिस करत असताना मला काही गोष्टी शिकल्याच पाहिजे. या ठिकाणी हा टाइप फर्स्ट आहे आणि याची प्रॅक्टिस आपण केलेली आहे. सिंपल प्रेझेंट टेन्सची डेफिनेशन ऑलरेडी आपण शिकलेलो आहे. वर्तमान काळाच्या एखाद्या वाक्यात एखादी क्रिया पूर्ण आहे किंवा अपूर्ण आहे हे माहिती नाही तेव्हा सिंपल प्रेझेंट टेन्स होतो. पण हा टेन्स मी कुठे वापरणार आहे, आपली किंवा एखाद्याची सवय सांगण्यासाठी, दररोज घडणाऱ्या घटना सांगण्यासाठी, निसर्गाची देणगी सांगण्यासाठी, सत्य सांगण्यासाठी, एखाद्याचा व्यवसाय सांगण्यासाठी आपण सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतो हे आपण शिकलेलो आहे. मग या ठिकाणी जे मी स्ट्रक्चर तयार केलं होतं, आय प्ले मी खेळतो, वी प्ले आम्ही खेळतो, यू प्ले तू खेळतो, यू प्ले तुम्ही खेळतात, दे प्ले ते खेळतात, ही प्लेज तो खेळतो, शी प्लेज ती खेळते, इट प्लेज तो कुत्रा खेळतो, राम प्लेज राम खेळतो, श्याम प्लेज श्याम खेळतो. आणि ही प्रॅक्टिस आपण अशी पण केली होती, आय प्ले वी प्ले यू प्ले, यू प्ले दे प्ले, ही प्लेज शी प्लेज, इट प्लेज राम प्लेज श्याम प्लेज हे आपण शिकलेलो आहे. मग पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला असं सांगितलं होतं की हे प्ले क्रियापद आहे. आता मित्रांनो प्ले जर क्रियापद असेल तर इंग्रजीमध्ये क्रियापदांचे किती प्रकार आहेत किंवा इंग्रजीमध्ये क्रियापद किती आहेत तुम्ही मला सांगाल. सर 1000 क्रियापद आहे, 2000 क्रियापद आहे, 10000 क्रियापद आहे असं नाही. लक्षात घ्या या ठिकाणी प्ले हे एक ऍक्शन वर्ब आहे, ते क्रिया दर्शवतो. काळ म्हणजे क्रिया. जर मी असं बोललो आय प्ले मी खेळतो हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. क्रियापदा शेवटी तो ते तर आहे, वर्तमान काळामध्ये मला खेळायची सवय आहे, क्रियापदा शेवटी तो आहे, दररोज मी खेळतो, खरंच मी चांगलं खेळतो, निसर्गाची देणगी आहे, मी खेळतो, माझा व्यवसाय देखील असेल, मी पैसे देखील कमवत असेल. पण हे जे क्रियापद आहे हे ऍक्शन वर्ब आहे. मग इंग्रजीमध्ये क्रियापदांचे किती प्रकार आहेत, तर इंग्रजीमध्ये प्रामुख्याने क्रियापदांचे दोन प्रकार पडतात, एक सहाय्यकारी क्रियापद आणि एक मूळ क्रियापद. आता सहाय्यकारी क्रियापद आणि मूळ क्रियापद म्हणजे काय, या ठिकाणी बघा. टाइप्स ऑफ वर्ब्स, इन्फिनिटिव्ह म्हणजे मूळ क्रियापदे. मूळ क्रियापदे असंख्य आहेत. हे जे क्रियापद आहेत हे क्रियापद तुम्हाला क्रिया दर्शवतात, जसं खाण्याची क्रिया, लिहिण्याची क्रिया, बसण्याची क्रिया, उठण्याची क्रिया. आणि या ठिकाणी जे मी लिहिलेले आहे दे आर हेल्पिंग वर्ब्स, ते हेल्पिंग वर्ब्स आहेत. विच आर हेल्पिंग वर्ब्स, am, is, are, was, were, be, being, been, have, has, had, do, does, did, will, would, shall, should, can, could, may, might, must, had to, ought to, need, used to, आणि या ठिकाणी तुम्हाला dare to consider करावं लागेल. मग हे क्रियापदांचे दोन प्रकार नीट लक्षात घ्या. इंग्रजीमध्ये प्रामुख्याने क्रियापदांचे दोन प्रकार पडतात, त्याच्यानंतर देखील इन्फिनिटिव्हचे मूळ क्रियापदानुसार असंख्य प्रकार पडतात, ते आपण पुढे शिकणार आहे. हा व्याकरणाचा भाग आहे, आपल्याला डीप मध्ये शिकायचा नाही, आपल्याला फक्त बोलण्याच्या दृष्टिकोनातून शिकायचं आहे. असं का, जर सिंपल प्रेझेंट टेन्स जर मला शिकायचं असेल तर कर्त्यानंतर मी क्रियापदाचं पहिलं रूप घेत असतो. इथे मित्रांनो तुम्हाला इतकंच लक्षात ठेवायचं आहे, इंग्रजीमध्ये क्रियापदांचे किती प्रकार आहेत, दोन, एक मूळ क्रियापद, एक सहाय्यकारी क्रियापद. सहाय्यकारी क्रियापद हे मर्यादितच आहे, हे जास्त नाही, पण मूळ क्रियापद असंख्य आहेत. आता सहाय्यकारी क्रियापद किती आहेत त्यांचं वर्गीकरण हे आपण पुढे बघणार आहोत, ते आपल्याला स्टेप बाय स्टेप शिकायचं आहे. उदाहरणार्थ अमेझॉन, वॉज, वर, बी, बिंग, बिन, हॅव, हॅज, हॅड, डू, डज, डिड, दीज आर प्रायमरी हेल्पिंग वर्ब्स अँड दीज आर मॉडल्स, विल, वुड, शल, शुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, हॅड टू, ऑट टू, नीड, यूज टू, डेअर टू, यांना आपण मॉडल्स म्हणतो. आता यांना आपण प्रायमरी हेल्पिंग वर्ब्स का म्हणतो आणि यांना मॉडल्स का म्हणतो हे आपल्याला आत्ता शिकायचं नाही, कारण सिंपल प्रेझेंट टेन्सची आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. जर मी तुम्हाला हे शिकवत बसलो तर तुम्ही गोंधळात पडाल, आपली प्रॅक्टिस पण होणार नाही. तर मित्रांनो या ठिकाणी बघा, हे जे मूळ क्रियापद आहेत हे मूळ क्रियापद असंख्य आहेत, पण मूळ क्रियापदांचे देखील प्रकार पडतात. मग मूळ क्रियापदांचे प्रकार किती पडतात, या ठिकाणी मी एक चार्ट दिलेला आहे. जसं टू इट हे क्रियापद आहे,
पण हे इन्फिनिटिव आहे. इन्फिनिटिव म्हणजे मूळ क्रियापद. टूच्या पुढे नेहमी क्रियापदाचं पहिलंच रूप असतं. आता मी असंख्य वेळा मुलांना प्रश्न विचारतो, क्रियापदांचे किती प्रकार पडतात? त्यांना सांगता येत नाही किंवा ते सांगतात फक्त तीन प्रकार पडतात. तसं नाही आहे, क्रियापदांचे सहा प्रकार पडतात. म्हणजेच मूळ क्रियापदांचे सहा प्रकार पडतात, पण ते काळानुसार पडतात. तसे जर क्रियापदांचे प्रकार आपण जर अभ्यासले तसे खूप प्रकार पडतात, त्यांचं वर्गीकरण देखील वेगळं आहे. आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो की तो प्रकार वेगळा आहे, तो प्रकार आपण ग्रामरच्या प्रकारात शिकणार आहे. मग जर मूळ क्रियापदाचे एकूण सहा प्रकार मी या ठिकाणी दिलेले आहे, म्हणजे आपल्याला वर्गामध्ये फक्त इतकंच सांगितलं जातं, इट एट इटन, टेक टू टेकन, ड्रिंक ड्रँक ड्रंक, हे तीन रूप माहिती आहे, पण त्यांचा अर्थ काय आणि सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये किंवा काळ शिकताना यांचा उपयोग आपल्याला का बरं होतो? कारण जर मूळ क्रियापदाचे हे सहा प्रकार पडतात तर हे सहा प्रकार आणि त्यांचे अर्थ काय असतात? बघा, टू इट म्हणजे खाणे किंवा खायला. या ठिकाणी फक्त इट आहे म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. इटचा भूतकाळ एट आहे म्हणजे तो पास्ट टेन्स आहे, दुसरं रूप नेहमी भूतकाळात असतं. त्यानंतर इथे इटन आहे, इटन हे काय आहे? तिसरं रूप आहे. आणि इटिंग हे काय आहे? इट ह्या मूळ क्रियापदाला आयएनजी प्रत्यय आहे आणि या ठिकाणी इट्स आहे. हे बघून तुमच्या काय लक्षात आलं? या मूळ क्रियापदाचे सहा प्रकार पडतात ते काळानुसार. सर तुम्ही आम्हाला हे का बरं शिकवताय? मी सिंपल प्रेझेंट टेन्स शिकतोय आणि सिंपल प्रेझेंट टेन्स शिकत असताना मी तुम्हाला कर्त्यानंतर क्रियापद आणि कर्त्यानंतर क्रियापदाला एस एस प्रत्यय घ्यायला सांगितलेलं आहे. हे जे प्ले आहे हे प्ले क्रियापदाचं पहिलं रूप आहे आणि प्लेज काय आहे? क्रियापदाला एस एस प्रत्यय आहे. म्हणजेच सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये मला क्रियापदाचं पहिलं रूप घ्यावं लागतं किंवा क्रियापदाला एस एस प्रत्यय लावावा लागतो, हा नियम आहे. पण त्या क्रियापदांचा अर्थ काय होतो या ठिकाणी लक्षात घ्या. जर समजा टू इट मी असं बोललो, याचा अर्थ होतो खाणे किंवा खायला. जसं टू गो जाणे किंवा जायला, आय गो टू इट मी खायला जातो, आय गो टू प्ले मी खेळायला जातो, आय गो टू सिट मी बसायला जातो. आणि मी जर असं बोललो टू स्मोक इज इंजुरियस टू द हेल्थ, स्मोकिंग करणं हे आरोग्यास हानिकारक आहे. टू इट फ्रुट्स इज गुड फॉर हेल्थ, फळं खाणे आरोग्यात चांगलं असतं. मग या ठिकाणी दोन अर्थ होतात, पण हे क्रियापदाचं पहिलं रूप नेहमी वर्तमान काळातच असतं आणि याला आपण असं बोलतो बेअर इन्फिनिटिव्ह. बेअर म्हणजे सोडून, टू सोडून इन्फिनिटिव्ह, इन्फिनिटिव्ह म्हणजे मूळ क्रियापद आणि टूला सोडून असणारं जे क्रियापद आहे त्याला आपण म्हणतो बेअर इन्फिनिटिव्ह. मग बेअर इन्फिनिटिव्ह कुठे वापरलं आपण? जसं प्ले वापरलं तसंच बेअर इन्फिनिटिव्ह आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरतो. म्हणजे ह्या क्रियापदाचा अर्थ काय होतो? खातो. कारण सिंपल प्रेझेंट टेन्सची व्याख्या आपण बघितली, जसं आय इट, आय इटचा अर्थ मी खातो. मग मी असं नाही बोललो आय टू इट, नाही मी असं बोललो आय इट. मग आय इटचा अर्थ काय? मी खातो. मग नुसत्या इटचा अर्थ काय? खातो. आता मला सांगा खातोचा भूतकाळ मातृभाषेतून काय होईल? खाल्लं. मग इटचा भूतकाळ काय आहे? एट आहे. मग ह्या एटचा अर्थ होतो खाल्लं. आता इटनचा अर्थ काय आणि इटन हे कुठं वापरायचं? जर पहिलं रूप वर्तमान काळात, दुसरं रूप जर भूतकाळात, तर तिसरं रूप आपण कुठे वापरणार? भविष्य काळात. नाही, तिसरं रूप हे नेहमी पूर्ण काळात वापरतात. आता सर तिसरं रूप नेहमी पूर्ण काळात का वापरतात? जसं आय हॅव इटन, ही हॅड इटन, शी हॅड गॉन. मग शी हॅड गॉन, गो वेंट गॉन. मग माझ्या लक्षात एक गोष्ट आली, या क्रियापदांच्या रूपांवर मी काळ ओळखू शकतो. जर मला एखादा पूर्ण काळ जर तयार करायचा असेल तर हॅव, हॅज, हॅड नंतर क्रियापदाचं तिसरं रूप घ्यावं लागतं, तेव्हाच पूर्ण काळ तयार होतो, अदरवाइज तयार होत नाही. इटिंग काय आहे? इटिंग क्रियापदाला आयएनजी प्रत्यय. क्रियापदाला आयएनजी प्रत्यय कुठे असतो? किती सोपं आहे, चालू काळांमध्ये आपण हे क्रियापद वापरतो. जे क्रियापद चालू असतात, फॉर एक्झाम्पल आय एम इटिंग चालू वर्तमान काळ, आय वॉज इटिंग चालू भूतकाळ, आय वॉज गोईंग चालू भूतकाळ, आय विल बी गोईंग चालू भविष्य काळ. अरे थांबा, आता माझ्या लक्षात एक गोष्ट आली, ह्या क्रियापदांच्या रूपावर मी टेन्स कसं ओळखू शकतो? जर क्रियापदाचं पहिलं रूप असेल तर समजायचं साधा वर्तमान काळ, जर क्रियापदाचा भूतकाळ असेल तर साधा भूतकाळ, जर क्रियापदाचं तिसरं रूप असेल तर पूर्ण काळ. मग पूर्ण वर्तमान काळ असेल, पूर्ण भूतकाळ असेल किंवा पूर्ण भविष्य काळ असेल. जर क्रियापदाला आयएनजी प्रत्यय असेल तर चालू काळ, कोणता तरी चालू काळ. हे आपण कसं ठरवणार? त्या क्रियापदाच्या अगोदर कोणतं सहाय्यक क्रियापद आहे, ते वर्तमान काळातलं आहे की भूतकाळातलं आहे, त्यानुसार आपण ठरवूया. त्यानंतर इट्स आपण कुठे वापरणार? इट्स हे क्रियापदाचं रूप आपण साध्या वर्तमान काळात ही, शी, इट या तृतीय पुरुष एकवचनी कर्त्यानंतर किंवा नावानंतर वापरतो. जसं राम इट्स, श्याम इट्स, गीता इट्स, सीता इट्स. मग मी जर समजा तुम्हाला टू ड्रिंक या ठिकाणी जर क्रियापद दिलं, हे मूळ क्रियापद आहे, त्याचे किती प्रकार पडतील काळानुसार? चटकन तुम्ही सांगणार आहे सर, ड्रिंक ड्रँक ड्रंक, ड्रिंकिंग ड्रिंक्स. मग आता ड्रिंक हे कोणत्या काळातील? हे सिंपल प्रेझेंट टेन्स, या ड्रिंकचा अर्थ पितो.
ड्रिंकचा अर्थ पितो पिते किंवा पितात जसं आय ड्रिंक मी पितो वी ड्रिंक आम्ही पितो यू ड्रिंक तू पितो मग हे पहिलं रूप नेहमी साध्या वर्तमान काळातील त्याला आपण क्रियापदाचं पहिलं रूप बोलतो पितोचा भूतकाळ पिलं किंवा प्यालो मग ड्रिंकचा भूतकाळ ड्रँक मग याचा अर्थ प्यालो किंवा पिलो किती सोपं बघा पण हे जे क्रियापदाचं रूप आहे हे कशात जाईल भूतकाळात जाईल त्यानंतर ड्रंक ड्रंक म्हणजे काय पिलेलो क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाचा अर्थ काय होतो लेला लेली लेलो मग मी पिलेलो आहे आय हॅव ड्रंक शी हॅज ड्रंक ती पिलेली आहे मग याचा अर्थ मातृभाषेतून पिलेलो पण हे क्रियापद कुठेही हे क्रियापद नेहमी पूर्ण काळामधील पास्ट पार्टिसिपल आपण त्याला म्हणतो हे पूर्ण काळातील याचा अर्थ पिलेलो किती सोपे बघा हे थोडं अवघड जरी वाटत असेल तर टेन्शन घेऊ नका पुढे आपल्याला खूप सोप्या सोप्या गोष्टी शिकायच्या आहे त्यानंतर ड्रिंकिंग हे क्रियापदाचं रूप तुम्हाला कुठे दिसेल ड्रिंकिंग सर तुम्ही सांगितलंय ज्या क्रियापदाला आयएनजी प्रत्यय असतो ते क्रियापद तुम्हाला चालू काळात दिसेल हा अर्थात याला आपण जिरण देखील म्हणू शकतो तो प्रकार वेगळा आहे ते आपण नंतर शिकणार आहे तो ग्रामरचा भाग आहे पण ड्रिंकिंगचा अर्थ काय पित पण ज्या क्रियापदांना आयएनजी प्रत्यय असतो त्याचा अर्थ कसा होतो जसं ड्रिंकिंग पित गोइंग जात कमिंग येत सिटिंग बसत रायटिंग लिहित टीचिंग शिकवत मी शिकवत आहे आय एम टीचिंग सोपा आहे आणि त्याच्यानंतर ह्या ड्रिंकचा अर्थ काय पितो कारण हे क्रियापद कुठे जाणार सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये ही शी इट एक वचनी कर्त्यानंतर क्रियापदाला येस येस प्रत्यय आपल्याला लावा लागेल आपण हे का शिकतोय मी सिंपल प्रेझेंट टेन्स शिकतोय ऍटलिस्ट मला हे तर समजलं पाहिजे मी जे प्ले क्रियापद या ठिकाणी घेतोय ते क्रियापदाचं कोणतं रूप आहे आणि ते का घ्यायला पाहिजे आता मित्रांनो हा चार्ट बघून तुमच्या लक्षात एकच गोष्ट आली पाहिजे की इंग्रजीमध्ये क्रियापदांचे दोन प्रकार पडतात एक मूळ क्रियापद सहायकारी क्रियापद मूळ क्रियापद असंख्य आहेत परंतु काळानुसार एका क्रियापदाचे सहा प्रकार पडतात हे मूळ क्रियापदाचे प्रकार आहेत हे ऍक्शन दाखवतात मग जर समजा इन्फिनिटिव्ह असेल इन्फिनिटिव्हचा अर्थ टू अधिक मूळ क्रियापद टूच्या पुढे नेहमी क्रियापदाचं पहिलंच रूप असतं त्यानंतर हे बेअर इन्फिनिटिव्ह आहे म्हणजे टूला सोडून असणारं मूळ क्रियापद ते पहिलं रूप असतं ते आपण साध्या वर्तमान काळात वापरतो त्याचा उपयोग आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरतो आणि त्याच्या शेवटी तो ते असं येतं म्हणजे खातो खाते खातात त्यानंतर क्रियापदाचं दुसरूप हे नेहमी भूतकाळात असतं क्रियापदाचं तिसरूप याला आपण पास्ट पार्टिसिपल म्हणतो त्याचा अर्थ खाल्लेलं असा देखील होऊ शकतो क्रियापदाला आयएनजी प्रत्यय असतो तेव्हा आपण त्याला प्रेझेंट पार्टिसिपल किंवा जिरण म्हणतो त्याचा अर्थ काय होतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता इटिंगचा अर्थ खात गोइंगचा अर्थ जात पण आयएनजी युक्त रूप आपण एखाद्या चालू काळात वापरू शकतो आणि ज्या क्रियापदाला येस येस प्रत्यय असतो या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या मूळ क्रियापदाच्या प्रकारालाच येस येस प्रत्यय लागणार आहे त्यालाच आयएनजी प्रत्यय लागणार आहे त्याचाच भूतकाळ होणार आहे पण टूच्या पुढे असणाऱ्या क्रियापदाला कधीही येस येस लागणार नाही कधीही त्याचा भूतकाळ होणार नाही मग मित्रांनो हे शिकणं का गरजेचं आहे मला चटकन बोलायचं आहे मी जातो आय गो तो जातो ही गोज मग तुम्ही ही गोज का बोलले तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे ह्या क्रियापदांचा उपयोग आपण अशा प्रकारे करू शकतो हा जरी स्पीकिंगचा पार्ट नसला हा पार्ट खूप महत्वाचा आहे मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे या प्रकारामध्ये मी तुम्हाला स्पोकन इंग्लिशची प्रॅक्टिस दिलेली नाही जर तुम्ही आमचा हा व्हिडिओ आमच्या ऍप व्हर्जन मध्ये जर बघत असाल तर पुढच्या प्रकारामध्ये मी सिंपल प्रेझेंट टेन्स टाइप फर्स्टची प्रॅक्टिस करणार आहे आणि प्रॅक्टिसचे तुम्हाला वेगवेगळे टेक्निक्स देणार आहे बिकॉज वी आर लर्निंग थ्रू ट्रान्सलेशन मेथड डिरेक्ट मेथड अँड स्ट्रक्चर मेथड अजून आपण शिकायला सुरुवात केलेली नाही आहे आपल्याला खूप काही शिकायचं आहे आणि तुम्ही हा गेस करू नका सर आम्हाला तुम्ही पुढे काय शिकवणार आहे प्रत्येक गोष्टीला एक प्रॉपर सिक्वेन्स असते जर तुम्ही सिक्वेन्स वाईज पुढे गेला प्रॅक्टिस सह पुढे गेला तरच तुम्हाला समजणार आहे आणि गेस तर अजिबात करू नका जर तुम्हाला गेस करायचा असेल तर तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांचे रिस्पॉन्सेस बघा म्हणून मित्रांनो तुम्ही आमचं व्हीटी शिंदेज क्लासेस हे ऍप प्ले स्टोरून इन्स्टॉल करू शकता आमच्या ऍपमध्ये वेगवेगळे कोर्सेस आहेत 60 to 90 days चा स्पोकन इंग्लिशचा कोर्स आहे चार पुस्तकांचं A to Z ग्रामर विथ रायटिंग स्किलचा देखील कोर्स आहे तो कोर्स देखील कोणत्याही परीक्षेला मार्क्स मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे त्याच्यानंतर 9वी 10वी 11वी 12वीचे मॅथमॅटिक्सचे कोर्सेस देखील अतिशय सुंदर आहे तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वेगळं टेक्निक बघणार आहे कोणताही गेस न करता सिंपल प्रेझेंट टेन्सच्या टाइप फर्स्टच्या प्रकारची प्रॅक्टिस करा हा चार्ट तुमच्या फळीमध्ये लिहा किंवा मी तुम्हाला पुस्तकांमध्ये देखील हा चार्ट दिलेला आहे क्रियापदांचे प्रकार दिलेले आहे ते फक्त समजून घ्या कारण हा एक ग्रामरचा देखील भाग होऊ शकतो